नमस्कार हॅलो डॉक्टरच्या या कार्यक्रमात मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते प्रेक्षक हो उदर भरण नो हे जाणीजे यज्ञकर्म असं म्हणून आपण जेवतो पण बहुतेक वेळा आपण हे विसरून आपले पोट हे गोदामासारखे भरत असतो म्हणजे आपल्याला हवे ते खाऊन आपल्या पोटावर पोटही वाढवतो आणि हे कमी की काय झोपेच्या अनियमित वेळा आपल्याला हवं ते खाणं यामुळे सध्याच्या काळात गोळ्या औषधं ही अन्नासारखी घेतली जातात त्यामुळे तुमच्याही मनात प्रश्न येत असतील की नक्कीच आपले आरोग्य अबाधित कसे ठेवायचे गोळ्या औषधांशिवाय हे अबाधित कसे ठेवायचे आणि यासाठी नक्कीच आपल्याला दोन अवयवांवर लक्ष द्यावे लागणार आहेत एक म्हणजे पोट आणि दुसरे म्हणजे यकृत हे दोन अतिशय महत्वाचे आपले अवयव आहेत आणि हे जर तुम्ही नीट ठेवले तर तुमचं आरोग्य हे नेहमीच चांगलं राहील या अनुषंगानेच या अवयवांचे आजार आणि त्यासंबंधी कसा आयुर्वेदिक रामबाण उपाय काय यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आजच्या आपल्या विषयात यकृत पोटाचे आजार आणि आयुर्वेद आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आपल्या सर्वांच्या सुपरिचयाचे प्रख्यात तज्ञ वैद्य समीर गोविंद जमदग्नी नमस्कार डॉक्टर हॅलो डॉक्टर मध्ये तुमचे खूप खूप स्वागत नमस्कार सरांचा परिचय आपल्या सर्वांना माहितीच आहे तरी थोडक्यात माहिती अशी वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्वेदाचार्य आयुर्वेद्या पारंगत आहेत गेल्या तीस वर्षापासून पुणे आणि मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदीय चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत श्री विश्ववती आयुर्वेदिक रुग्णालय कोल्हापूर येथे यशस्वी चिकित्सक आहेत नरगिस दत्त कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल बार्शी येथे प्रमुख चिकित्सक आहेत याशिवाय कॅन्सर वंद्यत्व हृदयरोग गतिमंदत्व क्रिटिकल इलनेसेस यासारख्या अनेक आजारांमध्ये डॉक्टरांचा हातखंड आहे नक्कीच आजचा जो विषय आहे हा अतिशय जिवाळ्याचा आहे पोटाचे आजार म्हटल्यानंतर आपल्याला अनेक आजार आठवतात पण यकृत म्हटल्यावर फक्त दारूचा एकतर दारू, एक दारू आठवते आणि दुसरं म्हणजे कावीळ आठवते पण या व्यतिरिक्तही बाकी आजार आहेत यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नक्कीच हा कार्यक्रम पूर्ण बघितल्यानंतर तुमच्या प्रश्नांचे निरसन होईल हे मात्र यात मात्र शंका नाही डॉक्टर पुन्हा एकदा तुमचे स्वागत आज आपण सर अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा करतोय आणि ते म्हणजे यकृत आणि पोटाचे आजार सर्वप्रथम सर हा विषय आपण का निवडला ते थोडं कसा आहे लोकांना ग्रंथींची राणी आंतस्राविक ग्रंथीची राणी म्हणून पिछडी ग्लँड बऱ्याच माहित असते पण आपल्या शरीराचा राजा कोण आहे असं जर बघितलं तर ब्रेन वगैरे नसून आपल्या शरीरातलं चेकपोस्ट सारखं काम करणारं जे यकृत आहे तेच आहे असं म्हणण्याचं कारण का तर कुंभाराला जसं मडकं बनवायला भरपूर माती लागलेली आहे ना तसं माणसाचा देह तयार करायला ब्रह्मदेवाला रक्त लागलेला आहे याचं कारण असं की उपादान कारण किंवा समवायी कारण म्हणजे जे कारण नष्ट झालं की कार्य नष्ट होतं असा जो भाग आहे म्हणजे माती जर नष्ट झाली तर मडकं नष्ट होणारच आहे तसं आपल्या शरीरातलं रक्त जर नष्ट झालं तर आपलं शरीर पडणार आहे म्हणजे शरीरातला कोणताही भाग जरी घेतला ना तर त्याच्या उत्पत्तीमध्ये आपल्याला रक्ताचा संबंध हा नेहमी आढळतो आता रक्ताचा किट्ट किंवा जो उरलेला भाग है, उंडु तड़ तायर से है। जो आहे त्याच्यापासून उंडू किंवा मोठा आतडं तयार असं म्हटलेलं आहे ग्रहणी किंवा लहान आतड्याची उत्पत्ती जी आहे ती देहोश मान शरीरातला जो जाठराग्णे तो त्याच्याबरोबरीनं जा समान वायू आणि रक्ताचा सार भाग ह्याच्यातून तयार झालेला आहे किडनीची उत्पत्ती जर म्हटली तर कफ रक्त आणि मेदाच्या रूप भागापासून आहे हे कोणताही अवयव घेतला तर त्यात रक्त हे असतंच आणि या रक्ताचं मूल स्थान जे आहे ते म्हणजे यकृत आहे म्हणजे जर यकृताचं काम व्यवस्थित ठेवलं तर रक्त चांगलं होतं रक्तापासून आपल्या रक्तवाहिन्या तयार होतात त्यामुळे रक्तवाहिन्या चांगल्या असतील तर मनुष्य चांगला असतो असं म्हटलं जातं बर या रक्ताच्या आश्रयाने पित्त असतं पित्ताच्या आश्रयाने मज्जा असते म्हणजे आपल्या ब्रेनचं टिश्यू म्हणजे या रक्तावर काय अवलंबून नाही असं थोडक्यात थो होतं फुप्फुसाची उत्पत्ती ही सुद्धा रक्ताच्या फेनापासून आहे हृदयातून बाहेर पडणारी जी गोष्ट आहे ती रस आणि रक्त आहे म्हणजे रक्त जर एखाद्या माणसाने व्यवस्थित ठेवलं तर त्याला आयुष्याला कोणताही धक्का न लागता त्याचं पूर्ण आयुष्य तो उपभोगू शकतो आणि इन्फेक्शन्स वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्यासुद्धा कमीत कमी त्याला होतात म्हणून विशुद्ध रक्त पुरुष नावाचा एक पुरुष आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे की ज्याचं रक्त शरीरातलं उत्तम आहे त्याचं सगळंच उत्तम राहतं बुद्धिस्मृती एकाग्रता आयुष्य स्वास्थ्य रोगी निरोगी अवस्था सगळ्या गोष्टी त्याच्या व्यवस्थित राहतात आणि ह्या व्यक्तीची पर्सनॅलिटीसुद्धा इतकी सुंदर असते की आप आहे बहार आई असं त्याचं स्वरूप असतं तर हे सगळं लक्षात घेता आपल्याला यकृत आणि पोटाला जपावं लागतं दुसरा एक प्रचंड भाग ह्याच्यातला आहे तोही लक्षात घेणं गरजेचं आहे तो, गर तो म्हणजे आपल्या लहान आतड्यामध्ये गृहिणीमध्ये वैश्वानर नावाचा अग्नी सांगितलेला आहे की जो विष्णूचं स्वरूप आहे आणि माऊलीने गीतेच्या अध्यायामध्ये त्यावरती टीका करून खूप छान वर्णन त्याचं केलेलं आहे तर हा अग्नी चांगला असेल शांत म्रियते अग्नी जर कमी झाला तर माणूस मरतो आणि अग्नी जर चांगला राहिला तर शरीराला कोणताही आजार होत नाही मनालाही कोणता आजार होत नाही इतके या विषयाचं महत्व आणि हे आपण आपल्या प्रत्येक कार्यक्रमात सांगतो की नैसर्गिक भूक लागण हे खूप गरजेचं आहे डॉक्टर महत्वाच्या आजारांवर चर्चा करणार आहोत पण मुळात हे पोटाचे आणि यकृताचे आजार होण्यामागचे कारण काय काय हा खूप छान प्रश्न विचारला आता पोट असं म्हटलं की आपण उदर असा भाग लक्षात घेतो आणि आपल्या छातीचा पिंजरा संपल्यानंतर आणि आपलं ब्लॅडर जे आहे मॉन्स पिबीसचा जो भाग आहे त्याच्या वरच्या भागातले पोटाची जी गुहा आहे त्याला उदर गुहा असं म्हटलं जातं संस्कृतमध्ये त्याच्यातल्या सगळ्या अवयवांचा संबंध येतो हे अगदी नक्की आहे पण असं असलं तरी त्याचं रिफ्लेक्शन जिभेवरती येतं इज मिरर ऑफ ट्रॅक असं जे म्हणतात ना ते अगदी खरं आहे जिभेकडे बघून आपण माणसाच्या पोटाची पोटा कल्पना आपल्याला मिळते किंवा बोलतो कसं याच्यानं त्याच्या मनाची कल्पना येते म्हणजे जी जिभ हे रसलेंद्रिय देवाने असं दिलेलं आहे बोलण्यासाठी आणि रस चाखण्यासाठी तर त्या जिभेवरनं माणसं ओळखता येतात पूर्णतः वैद्याला आणि इतर लोकांना सुद्धा थोडा अभ्यास झाला की याच राजकारणी लोकांना याचा अभ्यास खूप असतो तर मुखकुहरापासून गुदकांडापर्यंत जो संपूर्ण मोठ्या आतड्याचा किंवा लहान आतड्याचा भाग आहे किंवा पचनसंस्था ज्याला मराठीत आपण म्हणतो ह्याला संस्कृतमध्ये खूप छान शब्द आहे महा स्रोतस hmm. स्रोतस म्हणजे पोकळी महा म्हणजे मोठी आहे तर अशी शिर्याची मोठी पोकळी की जिच्यावरती संपूर्ण आरोग्य अवलंबून आहे ज्याला आपण मराठीमध्ये कोठा असं म्हणतो तर ह्याचं संबंध निसंशयपणे कशाशी येतो तर पाण्याशी येतो आणि अन्नाशी येतो कारण चुकीच्या पद्धतीने पाणी पिणं विनाकारण पाणी पिणं घाणेरडं पाणी पिणं द्रव पदार्थ जे आपण रस वगैरे घेतो ते खूप घाण्या पद्धतीने पोटात जाणं अन्न जे घेतोय ते एकाच पद्धतीने अन्न घेणं तिखट आंबट खारट असं फक्त खात राहतात माणसं मांसाहारासारखा भाग जो आहे तो जास्ती जण करत राहतात अवेळी खात राहतात तर आहाराच्या संबंधांचे हे नियम आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तरी म्हणून सांगतो की आपण श्वास घेतल्यानंतर त्याचा एक भाग जो आहे तो फुप्फुसामध्ये जातो दुसरा जो आहे तो मस्तिष्काकडे जातो साधक लोक जे आहेत त्यांचा आणि तिसरा भाग आहे तो पोटातही जात असतो म्हणजे हवेचाही संबंध तुमच्या पोटाशी येत असतो हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं महीचन। एस्पेशली मुंबईसारख्या ठिकाणी या दादरला वगैरे संध्याकाळी तुम्ही जाता रविवारच्या वेळेला आणि ट्रॅफिक खूप जाम होतं त्यावेळेस तुम्हाला श्वास ओढून घ्यावा लागतो प्रयत्न रोग असं जाणवतं तर त्यातलं असलेलं तेल आणि इतर जे पदार्थ आहेत त्याचा पोटामध्ये थर्स असतो आणि त्यातनं बरीच मोठी इन्फेक्शन जी आहे ती पोटाची आजार जे आहेत ते त्यातनं उत्पन्न होत असतात मनाचा संबंध हा खूप जवळचा आहे कारण महास्रोतस किंवा आपली पचनसंस्था हे प्राण व स्रोतसाचं मूल स्थानसुद्धा जांगले आहे आयुर्वेदात आणि प्राणमात्र मूर्धगा म्हणजे डोक्यामध्ये आपल्या प्राणवायू असतो की ज्याचं मनावरती सुद्धा कंट्रोल आहे यंत्र धरा हा प्रवर्तक चेष्टानाम उच्चांनाम नियंता प्रणिताच्या मनसा म्हणजे आपल्या मनाला प्रेरणा देणारी जी शक्ती आहे ती म्हणजे ही वायू आहे आणि अशा वेळेला तुम्ही घेतलेला जो श्वास आहे त्याचा परिणाम तुमच्या मनावरती येतो आणि पोटावरती येतो जे बऱ्याच लोकांना टी व्ही बघत बघत जेवायची सवय असते त्यातल्या कोणत्याही गोष्टीचा भावनांचा खूप अतिरेक समोरच्या जर नटांचा झाला तर आपल्या मनावरती त्याचा परिणाम येतो किंवा जेवत असताना एखादी चांगली किंवा वाईट बातमी आपण ऐकली तर त्याचा आपल्या भुकीवरती परिणाम होतो आणि त्या अन्न अन्न जे आहे ते निरेंद्रिय होतं जे मनाचा हवेचा पाण्याचा सुद्धा संबंध आपल्या शरीरातल्या या प्रत्येक गोष्टीवरती येतो तसंच झोपेचा खूप संबंध आहे अशी एक तिवई आयुर्वेदाने सांगितली की ज्याच्यावरती आयुष्याचा बंब ठेवलेला आहे आणि ती ती आहे म्हणजे आहार निद्रा आणि ब्रह्मच्य ह्या तिघांच्यावरती आपलं शरीर चाललेलं असतं त्यामुळे आहाराचा विचार झाला हवेचा झाला पाण्याचा झाला निद्रेचा विचारही तेवढाच महत्त्वाचा आहे रात्री दहा ते दोनची झोप जी आहे ना ती पित्त कमी करायला खूप उपयोगी पडते कंपाऊंड लिव जी आहे चिंचेची पानं आघाड्याची पा हादग्याची पानं वगैरे जेव्हा मिटतात त्यावेळी माणसाने झोपायला पाहिजे संध्याकाळी आणि पहाटे साडेतीन ते साडेचार त्या दरम्यान उठायला पाहिजे तर पोट चांगलं राहतं आयुष्य व्यवस्थित जातं मुहूर्ते उत्तिष्ठे स्वस्थ रक्षार्थ माणुषा म्हणजे फक्त पहाटे उठलात ना तुम्ही तरी तुमचं आयुष्य चांगलं राहतं आणि तुम्ही स्वस्थ म्हणजे निरोगी राहता तर त्याचाही संबंध आणि ब्रह्मचर्याचा आपलं मैथून कर्म हे किती पाहिजे काय पाहिजे हे नियम आहेत आणि ते जर पाळले गेले तर आपलं पोट चांगलं राहतं मनाचंही आरोग्य चांगलं राहतं आणि यकृताचेही विकार होत नाही तर ही सगळी कारणं जी आहेत ना ती लक्षात घेऊन जर वागितलं वागलं गेलं तर त्याचा संबंध जो आहे तो पोटाशी कसा आहे लक्षात यायला लागतं दारू पिणं आणि इतर जे तंबाखूसारखी व्यसन आहेत ह्याचा पोटाचा आणि ज्याशी खूप संबंध आहे म्हणजे एखाद्या माणसानं सिगारेटचा झुरका घेतला तर दोन सेकंदात तो धूर जो आहे तो मस्तिष्काकडे जातो आणि नऊ सेकंदात तो, तो यकृताला खराब करत असतो असं तुम्ही निरंतर जर करत राहिलात तर ते यकृताने कुठंवर सोसायचं आणि मग कधीतरी ते शरीर बंद करून उठतं आणि तुम्हाला आजार मागा लागतात नक्कीच डॉक्टर खूप छान सांगितलं तुम्ही की मुळात आजार हे होतात कसे आणि सध्याची जीवन जी पद्धती आहे त्यात हेच चुकतंय की नक्कीच चुकतंय कुठे आणि ते तुम्ही तुमच्या प्रत्येक कार्यक्रमातून डॉक्टर सांगत असतात डॉक्टर आता तुम्ही कारणे ते सांगितली पण हे आजार होण्या होताना अगदी प्राथमिक स्वरूपातली काही लक्षणं असतात आणि नंतर पुढे वाढलेली काही लक्षणं दिसतात का बरोबर आहे कसं होतं वर्ष पंचवीस ते तीसच्या दरम्यान युज्युअली कसं असतं अंगात रग असते असं म्हणतात की आईच्या अंगारचे आपण जे दूध प्यालेलं आहे त्याचा टोला जो आहे तो पस्तीस वर्षापर्यंत आपल्याला मिळतो आणि त्याच्यानंतर मात्र शरीर पडायला लागतं आणि एजिंग सुरू होतं त्यामुळे तीस पस्तीस वर्षापर्यंत काहीही वाटत नाही आणि नंतर पोटाचे आजार जे आहेत ते सुरू व्हायला लागतात सोललेल्या केळ्याच्या घरासारखी शौचालय व्हायला पाहिजे तर हे स्वप्नवत झालेलं असतं आता लोकांना आणि लहानपणी कधीतरी असं शौचालय झालेलं असतं आणि नंतर संडास होतो मुरडा येतो पोटात गुबारा धरतो जरासं जेवलं की पोट डब्ब होतं गॅसेस फार होतात भूक लागत नाही सकाळी उठलं की मळमळतं जरासं खाल्लं की मळमळतं थोडा तेलकट पदार्थ खाल्ला तर लगेच मळमळायला लागतं उलटी होईल की काय अशी भावना यायला लागते अंगारची पित्त उठायला लागतं त्याच्यानंतर छातीतली जळजळ जी आहे ती होते आणि हे सगळं होत असताना ही लक्षणं फार सौम्य स्वरूपात असतात कारण हे नाही काही कोण मरत नाही आणि लोकांना जोपर्यंत मरणाचं भय नसतं ना तोपर्यंत त्यांना तब्येतीची काही काळजी नसते तर माझा असं बऱ्याच वेळा लोकांना सांगणार असं सा की मी माझ्या विद्यार्थ्यांना असं सा सांगतो की जर विकेंडला जसं लोक फिरायला जातात खंडाळा तसं त्यांना एकदा आयसीयू मधनं हॉस्पिटलमधन फिरून आणायला पाहिजे म्हणजे काय केल्यानंतर कसं माणूस नंतर होतो हे आपल्याला जर समजलं तर आरोग्याची किंमत कदाचित करू शकेल तर अगदी तहान लागले की वीर खंडण्यापेक्षा तुम्ही उपवास करत चला मध्ये मध्ये उपवासाचं काही न खाता फक्त फळांचे रस वगैरे हे करायला पाहिजे पाणी उकळून घ्यायला पाहिजे आणि भूकेसाठी तुम्ही खूप मागं लागून ज्या काही गोष्टी करताना तसं नाही करायला पाहिजे वैद्याकडे जाऊन तुम्ही तो सल्ला घ्यायला पाहिजे तुमची भूक जर छान असेल तर तुम्ही जे अन्न खाता आणि त्या तुमच्या प्रकृतीला जर ते योग्य असेल तर त्याचा उपयोग होतो अन्यथा अन्न या शब्दाचीच व्याख्या अशी आहे की जे आपण खातो आणि जे आपल्याला आजाराच्या रूपात खातं त्याला अन्न म्हटलं जातं तर त्या ती निश्चितपणे कंट्रोल असायला पाहिजे तर आत्ता सांगितले ही लक्षणं पहिल्यांदा दिसायला लागतात आणि नंतर ही खूप मोठ्या प्रमाणावर जेव्हा वाढायला लागतात तर छातीत धडझडायला दड़ लागतं घाबरल्यासारखं व्हायला लागतं नंतर मग एखाद्या गोष्टीचा उत्साह उल्हास राहत नाही चिडकेपणा वाढायला लागतो तर हे सगळं पोटाच्या आजाराशी संबंधित असतं मन बिघडलं की मग शरीर बिघडायला लागतं क्रोमस्लिसीस किंवा अल्सरेटिव्ह कोलायटीसारखे आजार त्यातून उत्पन्न व्हायला लागतात शौचाला रक्त पडायला लागतं पोटात निरंतरचं दुखणं असतं सतत बघितलं की चेहरा उदास आणि त्यांच्याकडे बघितलं की आपला उत्साह जातो इतपत चेहरा त्यांचा खराब झालेला असतो आणि सतत हे लोक जे आहेत ते पोटामध्येच रमलेले असतात आणि यांच्या पोटामध्ये डोकं आणि डोक्यामध्ये पोट असतं आणि मग इतरांच्या चेष्टेचा ते विषय होता तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि त्यामुळे तुमच्या पोटाच्या तक्रारी तुमच्या लक्षात आल्याना की त्या क्रॉनिक किंवा जुन्या झालेल्या असतात आणि मग लगेच लक्षात असं घ्यायचं की आता आपण पूर्णता बदलायला पाहिजे आणि तुम्ही लोक आज बदलायचं ठरवलात ना तर सात वर्षांनी तुम्ही पूर्ण बदल बदलू शकत असता असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे त्यामुळे तुम्ही चांगलं खाणं पिणं वागणं करायला लागला तर सात वर्षानंतर पूर्ण त्या गोष्टी नॉर्मल होत असतात जादूची कांडी फिरवली आणि तुमचं पोट बरं झालं असं कधी होत नाही आणि आपण चुका करत असताना मनपूतम समाचारित असं कसंही वागत असतो सतरा सतरा अठरा अठरा वर्ष शरीर शे स्वस्त आणि नंतर कुठेतरी ते रडायला लागतं आणि आपले आजार जे व्यक्त करायला लागतं नक्कीच प्रेक्षको बऱ्याच वेळेला आपण बाह्य सौंदर्याला फार भर देतो आणि त्यामुळेच आपल्याला कुठेतरी आपलं लक्ष विचलित होतं की आपल्याला झटकन फटाफट सगळ्या गोष्टी हव्या असतात पण आरोग्य हे सहजासहजी मिळत नाही त्यासाठी मोठी तप आणि साधना करावी लागते आणि तीच आपण कशी करायची हेच आपण कार्यक्रमातून जाणून घेतो पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर आरोग्यम धनसंपदा आपण म्हणतो पण ती मिळवायची कशी आणि हे आपल्या सगळ्यांनाच बऱ्याच जणांना माहीत असतं आणि बऱ्याच जणांना माहीतही नसतं थोडक्यात आहे आणि नाही या दोन्हीच्या मध्ये आपण असतो आणि त्यामुळेच माहिती करून घ्यायची असते ते, ते योग्य विषयाची योग्य आपल्याला समजून देणाऱ्या डॉक्टरांची डॉक्टर तुमची आम्ही माहिती देणारच आहोत पण तत्पूर्वी तुम्ही आणलेल्या काही विशेष टिप्स आहेत ते आम्ही आपल्या प्रेक्षकांना दाखवतो प्रेक्षक या टिप्स आहेत ज्या तुम्ही नक्कीच तुमच्या जीवनात तुम्ही त्यांचा अवलंब करू शकतात बघूया काय टिप्स आहेत त्या तीन ते पाच ग्रॅम सोनामुखी चूर्ण रोज रात्री झोपताना घेतल्यास रक्तशुद्धी होते शरीराचा रंग उजळतो आणि दूर होते सागर गोट्याचे ओल्या हळदीचे चूर्ण प्रत्येकी दोन दोन ग्रॅम सकाळी व संध्याकाळी गायीच्या दुधाच्या साई बरोबर घेतल्यास रक्तदाब नॉर्मल होऊ लागतो या टिप्सचा जरूर तुम्ही उपयोग करा डॉक्टर आपण ब्रेकला जाण्याआधी कारणं आणि लक्षणं बघितली आहे मुळात आज यकृत म्हटल्यानंतर व्यसन किंवा दारू ही गोष्ट आपण नजरअंदाज करू शकत नाही तर या पोटाच्या आणि यकृताचे जे आजार आहेत त्यांचा काही व्यसनांशी पण संबंध येतो खूप जवळचा संबंध आहे खूप छान प्रश्न विचारला तुम्ही कसं होतं की माणसाला व्यसनाची सवय जी लागते ती पहिल्यांदा गंमत म्हणून किंवा इतरांचं अनुकरण करायचं किंवा वडिलांचं अनुकरण करायचं काकाचं करायचं मामाचं करायचं अशा पद्धतीने ही व्यसनं लागतात आणि नंतर मग व्यसनं त्या माणसाला खायला सुरुवात करतात असं होतं तर परिस्थिती अशी आहे की यकृताचा खूप जवळचा संबंध हा या व्यसनांशी असतो म्हणजे दारू घेणारे लोक असतात त्यांना दारू घेतल्याशिवाय कामाचा उत्साह येत नाही असं बऱ्याचदा होतं बऱ्याच वेळा चहा घेतल्याशिवाय आणि सिगारेट ओढल्याशिवाय शौचालय होत नाही असं लोक सांगतात तर हा हे ॲडिशनचा हा परिणाम आहे आणि यकृताचा कामाला उत्तेजना न मिळण्याची ही प्रक्रिया आहे तर असं का होतं तर वाटे किंवा चघळण्यावाटे जे काही त्यातली विकृत रसायन द्रव्य असतात त्याचा आपल्या मस्तिष्कावरती परिणाम येतो ऑटोनोमस नर्वस सिस्टीम जे आहे त्याच्यावरती त्याचा परिणाम येऊन आपल्या आतड्याच्या हालचालीवरती भूक लागण्यावरती वगैरे आपलं कंट्रोल नसतं आणि ते ज्या सिस्टीमवरती आहे अशा ज्या अनैच्छिक गोष्टी आहेत शरीरातल्या त्याच्याशी त्या व्यसनांचा संबंध हा खूप येत असतो आणि मग ती व्यसनं जी आहेत ती केल्याशिवाय त्यांना त्या त्या गोष्टी होत नाहीत असं वाटायला लागतं आणि मग डिपेंडन्स जो आहे तो आणखी वाढत जातो असं होतं मग तंबाखू जी आहे ती चुन्याबरोबरची खाणं काळी तंबाखू खाणं गुटखा खाणं असं त्यातनं गोष्टी सुरू होतात आणि मग हे प्रकरण जे आहे ते पोटाची सिस्टीम तर तुमची बिघडवतच यकृताचं काम बिघडवतच पण स्थानिक दृष्टिकोनातून सुद्धा त्याची जी विकृती आहे ती यायला लागते सतत कॉन्स्टंट इरिटेशन तोंडात झाल्या कारण पहिल्यांद फायब्रोसिस तयार व्हायला लागतं आणि नंतर कॅन्सरसारखे आजार त्यातून उत्पन्न व्हायला लागतात दारूचंही असंच आहे की कॅन्सर हा खूप मोठ्या प्रमाणावरती जो दिसतो तो दारू पिणाऱ्या लोकांना असतो बरं हे लोक नुसतं दारू पिताय असं होत नाहीये त्याच्याबरोबर ते काय करत असतात मांसाहार करत असतात आणि मांसाहाराला कोणत्याही मांसाहाराला असं म्हणतात आमचा काही अनुभव नाहीये पण मसाला खूप घातल्याशिवाय त्याची चव येत नाही नुसतं मांस कोण खात नाही ते वाघ जर का तर मग असं असेल तर त्या गोष्टीचा त्या ड्रेसिंगचा परिणाम जो आहे तो आपल्या शरीरावरतीच असतो कारण त्या सगळ्या गोष्टी तीक्ष्ण आणि उष्ण असतात आणि पोटामध्ये या गेल्यानंतर मग पोटाचं इरिटेशन होऊन आणि रक्त जे आहे ते जास्ती येऊन त्याच्या ठिकाणचं पित्त वाढून मोठे मोठे आजार जे आहे ते अल्सर पोटात तयार होणं किंवा आपल्या मोठ्या तड्याला सूज याय लागणं लहान तड्यात सूज याय लागणं गॉल बॅडरला नंतर त्यामध्ये पित्ताशाचे खडे होणं पित्त फार वाढलं तर कावीळ उत्पन्न होणं पुन्हा पॅनक्रियाज जेव्हा ज्याला आम्ही अग्नियाशय म्हणतो त्याच्या डोक्यामध्ये ज्या आतमध्ये गाठी तयार होणं कॅन्सरच्या गाठी तयार होणं लिव्हर लिव्हरचा त्रास या दारूमुळे होऊ शकतो आणि नंतर लिव्हर सिरोसिस व्हायला हो लागतं आणि ते झाल्यानंतर मग इसोफिशियल भरायचं म्हणजे आतड्याच्या अन्न नेच्या बाजूनी रक्तवायना ज्या जाळवायला लागतात आणि नंतर रक्त नाका नाकातोंडात न्याय लागतं ब्लड प्रेशर त्यावेळेस वाढायला लागतं यकृत खराब झालं की मग त्याचा परिणाम आम्ही आयुर्वेद लोक जे आहे ते मधुमेहाशी किंवा प्रेमशी समजतो त्याचा परिणाम झाला की शरीराची फिजिओलॉजी एवढी डिस्टर्ड होते की कि मग किडनी डॅमेज व्हायला लागते हे प्रत्येक गोष्टीचं मूळ जे आहे ते पोटामध्ये आहे आणि या हिशेबाने व्यसनांचा विचार करणं हे खूप गरजेचं असतं आता ही व्यसन जे आपण सोडवणार असतो ना त्यावेळेला व्यसन सोडायची एक विविध पद्धत आयुर्वेदामध्ये सांगितलेली असते फक्त पहिले ना काय व्हायला पाहिजे की व्यसन सोडायची इच्छा पाहिजे न सोडायची इच्छा आणि नुसतंच घरचे प्रयत्न करतात तर फारसा उपयोग होत नाही पण तंबासूर सारखं व्यसनसुद्धा व्यवस्थितरित्या सुटू शकत असतं तर कोणतीही गोष्ट सोडायची असेल आणि नवीन चांगली घ्यायची असेल किंवा कोणतीही चांगली गोष्ट करायची असेल वाईट सोडायची असेल तर त्यावेळेला तुम्हाला एक क्रम सांगितलेला असतो पादेनापथ्यम अभ्यस्तम पाद पादेना व्यापेल असं एक सूत्र आहे तर दारू एकदम बंद केली आहे आणि तुम्ही इतर काहीच केलं नाही तर तरीसुद्धा तुम्हाला यकृताच्या संबंधीने मोठ्या आजार आहे ते साठीला लागलेला आढळतात असं का होतं तर दर संध्याकाळी तुम्ही दारू पित असता त्यावेळेला आपलं शरीर दारूच्या पे गोष्टींची निर्मिती करत असतं जे ब्रह्मांडामध्ये आहे ते आपल्या पिंडामध्ये आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीचा दारूचा इम्पॅक्ट जो आहे तो प्रत्येक पेशीवरती हळूहळू येत राहतो आणि तसं लो एटेल टिश्यू आपल्या शरीरात राहत असतं आणि त्यामुळे दारू सोडली आहे मी इतकी वर्ष आणि तरी मला यकृताचा आजार कसा झाला तर त्याचं कारण हे असतं तर दारू सुटायला पाहिजे आणि त्यावेळेला दूध घेतलं जायला पाहिजे असं जर झालं तर ती रिप्लेसमेंट बरोबर होते आणि तो माणूस त्यातनं पूर्णता बाहेर पडतो तसंच तंबाखूचा आहे तसंच हेरोईन आहे ब्राऊ ब्राऊन शुगर आहे सगळ्या गोष्टी जर जात आहे तर प्रत्येक व्यसनातून तुम तुम्ही लोक बाहेर पडू शकता त्यासाठी पंचकर्मातला बस्ती शिरोधारा अग्निकर्म म्हणजे डाग देण्याचे काही विशिष्ट प्रकार असतात काही पॉईंट्स ते आणि पोटातली औषध घेतलं तर तुम्ही नक्की बाहेर पडू शकता संगत तुमची जी आहे ती बदलणं खूप गरजेचं नक्कीच डॉक्टर तुम्ही इतक्यात आता सांगितलं की फॅटी लिव्हर आहे की लिव्हर सिरोसिस आहे लिव्हरचा कॅन्सर आहे बरेच असे आजार आहेत अगदी आपण म्हणू शकतो ऍसिडिटी सारखे सुद्धा आजार सहज सुरू होतात पण ते फार अगदी मोठ्या आजारांपर्यंत जातात या सगळ्या आजारांविषयी आयुर्वेद काय सर सांगत कसं होतं हे सगळे आजार उत्पन्न होण्याची कारण म्हणजे आता काही व्यसन केली नाही आणि लिव्हरचा असंही होत असतं दी पण कार्य झालं की त्याचं कारण घडत असतं आपल्याला ते कारण माहीत नसतं म्हणून आपल्याला वाटतं असं कसं काय झालं तर अशी परिस्थिती नाही आहे आता साधी गोष्ट पहा तुम्ही आता जेवलेले आहात पोहे खाऊन घरातनं बाहेर पडलेले आहेत तर पोहे आधी पचायला जड आणि पित्तकारक असतात तुम्ही ते दहा वाजता पित्त वाढायच्या काळात जर खाल्लेले असतील आणि मित्रावर कुठेतरी गेला लोणाला आणि तिथं तो वडाच खाल्लेला आहे तर तो वडा कोणत्या तेलात तळलेला आहे त्याच्यामध्ये किती व्हेजिटेबल ऑइल्स खराब झालेली आहेत हे तुम्ही बघत नाही तुम्ही खाता नंतर घरी आल्यानंतर पुन्हा आई ओरडेल म्हणून पुन्हा किंवा वडील ओरडतील म्हणून घरी जेवता तर ह्याला आम्ही अध्यक्षण म्हणतो एक आहार रस जो आहे तो परिपक्व होऊन दुसरा तयार होऊन तिसरा तयार होऊन पूर्ण अन्न पचत असतं म्हणजे चोवीस तासामध्ये दोन वेळा जेवणाने एकदा शौचालय व्हायला पाहिजे असतं तर एकदा जेवलं की पाच ते सहा तास तुमचं पोट मोकळा हवा हा आयुर्वेदाचा नियम आहे वारंवार खाण्याचा नियम आयुर्वेदामध्ये त्याला मधुमेहच्या लोकांना हे खूपच सांगितलं जातं पण युरोपियन लोक जिथं थंडी आहे खूप आणि जे रेड वाईन पित आहेत तिथं कदाचित काही वेळेला हे जमतं परंतु मधुमेह कंट्रोलमध्ये राहायला म्हणजे जग जिंकलं असं नसतं इतर त्या लोकांना इतर काय त्रास होतात हे त्या डायबेटॉलॉजिस्टला माहीत नसतं त्यावेळेला आणि त्याचा अभ्यास होत नाही तर माझं जर पूर्ण असं म्हणणं आहे की भारतीय लोकांनी आहाराचा विचार करत असताना आयुर्वेदाचा आणि आयुर्वेदाचंच ऐकायला पाहिजे कारण ही टाइम टेस्टेड गोष्ट आहे आणि ह्याचा परिणाम जो आहे तो चांगलाच येतो असं व्यवहार दिसतं मधुमेहच्या लोकांना साखर कमी करण्यासाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या कराव्यात पण आहार जो आहे तो चोवीस तासात दोन अहो आपण रवंत करणारे प्राणी नाही आहे खाल्लेला आहे आणि ते तोंडात तो आणले आणि चगळता आपण बसलेलं आहे आणि असं नसल्या कारणानं आपल्या आहार रसाचा विचार आणि त्याची परिपक्वता ही सहा तासात व्हायला पाहिजे आणि तुम्ही हे करून बघा कधी ह्या गोष्टी करा कधी ह्या गोष्टी करा एक वर्ष तुम्ही पहिले ना काय करा आधुनिक शास्त्राच्या म्हणण्यानुसार खाऊन बघा आणि एक वर्ष तुम्ही आयुर्वेदानुसार खाऊन बघा तर तुमच्या लक्षात येईल की तुमची तब्येत ही आयुर्वेदीय पद्धतीने आणि विचारांनी आणि सिद्धांतानी चांगल्या पद्धतीने दुरुस्त होणार आहे याचं कारण असं आहे की पूर्वीचे ऋषिविनी हे आपले सायंटिस्ट होते आणि ते रज आणि तम ह्या दोषापासून त्यांची मनं पूर्णतः मुक्त मुखत असायची आणि त्यांना फक्त जगाचं कल्याण आणि कल्याणच करायचं असायचं त्यामुळे ह्या लोकांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत आणि ह्या टेस्टेड सुद्धा आहेत तक्रारीमध्ये मार्केटिंग वगैरे काही असं फार्मा कंपन्यांचं मोठं हे प्रोडक्ट नव्हतं त्यांच्याकडे आणि त्याच्यामुळे लोककल्याणासाठी आरोग्य फक्त सगळ्यांचं जपणं हाच मोठा हेतू डॉक्टर आपल्याला खूप छान दाखले देतात त्याच्यासाठी याच्या मागे हेतू हाच आहे की आपण सगळ्यांनी आरोग्य जपलं पाहिजे पथ्य काय असतं आपल्या जीवनाचा मंत्र काय असला पाहिजे जो आपण मंत्र अवलंबला तर आपलं नक्कीच आरोग्य नीट राहील याशिवाय डॉक्टरांनी काही औषधी वनस्पती आणलेल्या आहेत या औषधी वनस्पती आरोग्यदायी आहेत त्या तुमच्या घराच्या आजूबाजूला लावा जेणेकरून तुम्हाला त्या ताज्या आणि स्वच्छ वापरता येईल बघूया आज डॉक्टरांनी खास <coughs> कुठल्या वनस्पती आहेत त्या आता इथं तीन वनस्पती मी समोर धरलेल्या आहेत तर त्यातली ही पहिली जी वनस्पती आहे तर ही कडुनिंबन नावाची वनस्पती तुम्हाला ही असेल ते खात असताना सुद्धा आपण त्याच्यामध्ये गूळ ओवा वगैरे इतकं घालतो की त्याचा कडूपणा कमी करायला बघतो परंतु कडू गोष्ट सुद्धा पोटात जायला पाहिजे आहार जो आहे तो मधुर आम्ही लवण कटुतिक्त कशा अशा सहा रसांचा असायला पाहिजे पण आपण काय करतो तिखट आंबट खारट गोड असंच खातो आणि कडू तुरट खात नाही आणि त्यामुळे वैद्याकडे गेले की नेमकं तोच रस जो आहे तो पोटामध्ये वैद्य लोक देत असतात तर हा कडुलिंब जो आहे तो अतिशय उत्कृष्ट पित्त शमन करणार आणि रक्त चांगलं करणार आहे फलत्रिकाची काढा म्हणून यकृताचं आणि पोटाचं जे औषध आहे आणि अॅनिमियासाठी जे आयुर्वेदातलं औषध आहे त्यासाठी हा कडुलिंब वापरला गेलेला आहे तर त्याच्यामध्ये निंबस्तिक तर असा हा शीतो लघु श्लेष्मास्त्र पित्त नव्हता असे याचे गुण सांगलेले आहेत म्हणजे याच्या पानांचा रस जर पोटामध्ये एकवीस दिवस घेतला रोज दोन दोन नमके तर यकृताचं काम सुधारतं जमक असे जुलाब होतात कोठा साफ होतो पोटावरचा मेद जो आहे तो विरघळायला सुरुवात होते फॅटी लिव्हर कमी येतं आणि त्याच्या रक्त शुद्ध झालेल्याचा परिणाम जो आहे ना तो सुद्धा आपल्याला बघायला मिळतो ह्याची पानं आहेत फुलं जी आहेत ती असतात म्हणजे डोळ्याला हितकारक आहेत आणि कडुलिंबाच्या ढिंकाचं जर पाणी पोटामध्ये घेतलं तर परिणामशूल किंवा पेप्टिक अल्सर जो आहे तो सुद्धा होतो कमी होतो आणि डिओडिनल आल्सर आणि पेपटिक अल्सर या दोन्हीसाठी हे उत्तम औषध आहे ह्याच्याबरोबर ही दुसरी जी वनस्पती आहे ही इथं गुळवेल गुल नावाची वनस्पती आहे बऱ्याच लोकांना भाजी काय करायची असा प्रश्न पडतो तर गुळवेलीच्या पानांची भाजी ही अतिशय पथ्यकारक आहे पुननवा म्हणून भाजी आहे तांदळी म्हणून भाजी आहे काकमाची नावाची भाजी आणि ही गुळवेलीची भाजी आहे टाकळ्याची भाजी आहे या आयुर्वेदिक भाज्या आहेत आणि तुम्ही भाजीवाल्याला विचारणा करून त्यांच्याकडनं ह्या विकत घेत चला किंवा वैद्याकडनं तुम्ही या जाणून घेत चला तर ह्याच्या पानांचा भाजी तयार करत असताना त्याच्यामध्ये मूग जे असतात ते ओले करून भिजून जर घातले तर ह्याची भाजी खूप सुंदर लागते यकृताचे आजार एड्स झालेले लोक किंवा कॅन्सरच्या कोणत्याही अवस्थेतल्या माणसासाठी संग्रणी नावाचा आजार क्रोम्स डिसीज कोलायटीस ह्याच्यासाठी ही भाजी अप्रतिम उपयोगी पडते आणि हे रसायन औषध आहे रसायन म्हणजे काय आपल्या शरीराचे सात धातू जे आहेत रसरक्तमांसमय असे म्हणजे मज्जा शुक्र ते उत्तम पद्धतीने तयार होत असतात गुडूची कटुका तिकता स्वादूपाका रसायनी संग्रायणी कशा विष्णा लध्वी बल्ल्याग्नी दीपणी असे त्याचे संस्कृतमध्ये गुण सांगितलेले आहेत तर ह्या वनस्पतीचा वापर तुम्ही करा ह्याच्या गुळवेल सत्वाचा तुम्ही वापर करा कॅन्सरच्या लोकांना जेव्हा भूक लागत नाही आणि पोट खराब असतं किंवा पोटाशी संबंधित कॅन्सर असतो तर ह्याच्या मुळाचं गंध पोटामध्ये घेणं हे अप्रतिम औषध आहे लोकांना याची कल्पना नसते पण आपलं जे जवळच्या मिळणारी गोष्ट आहे त्याचा एवढा कसा उपयोग येईल अशी एक मनामध्ये भावना असते आणि हे जर खूप मागडं विकलं गेलं तर लोकांना त्याच्यावरती विश्वास बसतो असता लोकांची तरा झालेली आहे ह्याच्याबरोबर ही जी वनस्पती आपल्याला दिसते ही आवळकाठी किंवा अमलकी अमल नावाची वनस्पती आहे डोंगरी आवळा जो असतो त्याची ही पानं आहेत आणि या पानांचा अतिशय उत्कृष्ट उपयोग म्हणजे या पानांचं चूर्ण करून तीन वेळेला एक एक चमचा जर पोटामध्ये घेतलं तर ब्लॅडर स्टोन जो असतात ते विरघळायला सुरुवात होते शंभर पैकी नव्वद लोकांचे गॉल ब्लॅडर स्टोन दीड वर्षामध्ये फक्त या वनस्पतीच्या साहाय्याने जाऊ शकतात खूप तहान लागणाऱ्या लोकांना सुद्धा हे चूर्ण जे आहे ते पोटात घेता येतं आणि ह्या पानांच्या चूर्णाने कोलेस्ट्रॉल सुद्धा उत्तम पद्धतीने कमी करता येतं या वनस्पतीच्या फळांचा वापर हा च्यवनरासारखा करता येतो किंवा मोरावळा म्हणून सुद्धा हे खाता येतं तर एखादी व्यक्ती जर वृद्ध होत असेल झपाट्याने तर एजिंग थांबवण्यासाठी ह्याचा उपयोग होतो च्यवन ऋषीनी नव्वद वर्षी ह्या आवळ्याचा उपयोग करून त्यांचं तारुण्य हे पंचवीस वर्षापर्यंत बायोकेमिकल क्लॉक मागे फिरवलेलं होतं हे लक्षात येता ही वनस्पती किती अप्रतिम आहे हे तुमच्या लक्षात येईल नक्कीच सुद्धा आपल्याला माहिती मिळालेली आहे की नक्कीच हे तरुण छिर तारुण्य कोणाला नकोय आणि ते तुम्हाला मला सगळ्यांना जर हवं असेल तर नक्कीच डॉक्टरांचे कार्यक्रम बघायला विसरू नका प्रेक्षको सरांनी आपल्याला लिव्हर माहिती सांगितली सर पण आम्हाला पोटाच्या आजारांविषयी सुद्धा खास जाणून घ्यायचं कारण पोट बिघडणं या व्यतिरिक्त किंवा भूक लागणं आणि आग जाणवणं या व्यतिरिक्त जास्त काही आजार लोकांना माहिती नसतात तर या सगळ्या आजारांचा आपल्या आरोग्याशी संबंध आहेच पण त्याच्याविषयी म्हणजे आयुर्वेद काय सांगते बरोबर आहे कसं आहे पोट बिघडलेलं एवढं काय संबंध कधी जर खाल्लं तर कधी बाहेर पडणार कधीतरी पचणार असं लोकांची समजूत असते तर लोक तसं नाही आहे आपल्या जाठराग्नीचा जर आपण विचार केला तर अन्नाचं पचन झाल्यानंतर तिथनं सगळ्या गोष्टींचं पोषण जे आहे ते होत असतं असं जर असेल तर तुमचं पोट खराब व्हायला लागलं तर, हो तर।, तर, तर तुमचं तुम वजन कमी व्हायला लागतं डोळ्याखाली काळी वर्तुळे यायला लागतात अंगातली हीट जर वाढली तर सारखं यायला लागतं डोळ्याचे प्रॉब्लेम सुरू होतात नाकाचं हाड वाढणं हे होऊ शकतं फुफ्फुसाचे आजार जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतात फुफ्फुसाचा आजार म्हणजे दमा हा पोटातून उत्पन्न असतो हे तुम्हाला एकदम पटणार पण पित्तस्थान समुद्भव असं ते प्रकरण आहे आणि त्याला उलटीचा औषध दिल्यानंतर दमा बरा होतो जुलाबाचं औषध दिलं तमकेतू विरेचनम विरेचन म्हणजे जुलाबाचं औषध देणं हे तमक श्वास म्हणजे दमा कमी होतो तुम्ही हे कसं काय घडतं तर समजा एखादं तळा आणि त्या तळ्याच्या जवळ एखादी मातीची झोपडी बांधली किंवा घर बांधलेलं आहे तर घरातली ओल जी आहे ती काढण्यासाठी आपण किती तिथं मुरूम टाकले किती तिथं ड्रायर बसवले तर ती ओल जाणार आहे का जाणार नाहीये त्यासाठी काय करायला पाहिजे तळ्यातलं पाणी उकसायला पाहिजे तिथं मुरूम टाकायला पाहिजे घरामध्ये मुरूम टाकायला पाहिजे आणि उन्हं पडली की नंतर ते कोरडेपणा येणार आहे तुमच्या फुफ्फुसात दमा आहे तर त्याचा सप्लाय जो आहे तो क्लेदक कप जो पोटात तयार आहे तिथनं आहे आणि त्यामुळे तुमच्या फुफ्फुसामध्ये कप साचत असतो म्हणजे हे घर आहे आणि तळ जे आहे तुमचं जठर आहे तर त्यामुळे पोट जर स्वच्छ झालं तर तुमचा दमा जाणार असतो हे तुम्ही कोणताही आजार घ्या त्याचा संबंध हा आयुर्वेद दरवेळेला पोटाशी लावून दाखवू शकतो किंबोना तो असतोच आणि तुमचं पोट जर नॉर्मल झालं पंचकर्माच्या सायनी किंवा औषधाच्या सायनी तर तुमचे सगळे आजार बरे होत असतात तुम्हाला एक गमशीर भाग सांगतो की रथाचं चाक जसं असतं किंवा बैलगाडीचं चाक असतं ना तसं आपलं पोट आहे आणि त्याचा आरा जो आहे तो म्हणजे हृदय आहे त्यामुळे हृदयाचा कोणताही आजार येत असताना सुद्धा तुम्हाला पहिले तुमचं पोट बिघडायला लागतं तर आणि तरच तुमच्या हृदयाचे आजार उत्पन्न होतात असंच मोठ्या चढ्याच्या सुरुवातीच्या उंडूक किंवा सिकम ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये जिथे अपेंडिक्स लागलेलं असतं त्या ठिकाणी पुरुष किंवा विष्ठा अन्नातून तयार होत असते आणि तिथंच आपल्या शरीरातली हाडं तयार होत असतात तर तुमच्या शरीरात इतर कुठेही हाडं खराब झालेले असतील तर त्याचा संबंध हा तुमच्या मोठ्या तड्याच्या हे लक्षात घ्या की तुमचं पोट हे प्रत्येक आरोग्याच्या पैलूवरती काम, कर काम करतं नक्कीच आपले पोट आपलं आरोग्य हे आपल्या पोटावर अवलंबून आहे हे आपल्याला सरांकडून आज कळालंच आहे याशिवाय डॉक्टरांचा पत्ता तुम्हाला घ्यायचा असेल पण तो आम्ही दाखवणार एका छोट अशा विश्रांतीनंतर कुठेही जाऊ नका बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर आत्ता ही समोर जी वनस्पती आहे ती शिगरू किंवा शेवगा नावाची वनस्पती आहे याला हिंदी मध्ये सहिंजन असं सुद्धा म्हणतात ही भारत वर्षात सगळीकडे उत्पन्न होणारी वनस्पती आहे इथं झाड हे पोचट असतं त्याच्यावरती चढता येत नाही परंतु ह्याचे उपयोग जे आहेत ते अप्रतिम आहेत आणि सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखे आहेत याच्या पानांचा रस साधारण अर्धा कप असा सकाळी आणि संध्याकाळी मध घालून जर घेतला गेला तर आम संधिवात आणि वात रक्त गाऊटसारखा जो आजार आहे ह्याच्यात त्या वेदना उत्कृष्ट पद्धतीने कमी येतात वेदनाहर असाच त्याचा गुण ग्रंथामध्ये वर्णन केलेला आहे ह्याच्याबरोबरीनं खूप लोकांना अतिशय ढेकरा येतात अतिशय उचक्या लागतात अंग दाबल्यानंतरसुद्धा ढेकर त्यांना येत असते अशा वेळेला शेवग्याच्या सालीचा काढा जो आहे तो तयार करायचा आणि गंधक रसायन नावाची गोळी त्याच्यावरती दोनशे पन्नास मिलीग्रॅम एवढी सकाळी आणि संध्याकाळी घ्यायची की साधारण सात दिवसामध्ये सुद्धा या ढेकरांचा पूर्णतः नाश होतो आणि अमलपित्तसुद्धा कमी यायला लागतं लिहा वाढण्याची तक्रार मलेरियातल्या बऱ्याचशा लोकांना असते लहान मुलांना बऱ्याच वेळा माती खेळून हा आजार उत्पन्न झालेला असतो किंवा इतर कोणत्या गोष्टींचा परिणाम म्हणून लिहा वाढलेली असते अशा वेळेला या शेवग्याच्या सालीचा काढा तयार करून त्याच्यामध्ये पिंपळी आणि मिरे यांची पावडर काही प्रमाणात टाकायची साधारण दोन ते तीनशे मूठ एवढी टाकायची म्हणजे दहा ते वीस मिलीग्रॅम एवढी आणि मध टाकून हे औषध रोज सकाळी आणि संध्यारी घ्यायचं तर प्लीहा जी आहे ती वाढलेली कमी व्हायला लागते शरीराचा रंग उजळायला लागतो रक्त वाढायला लागतो याच्याबरोबरीनं संपूर्ण अंगाला पोटातला आतून गळवं येण्याची प्रवृत्ती असते ॲपेंडिसायटीस हा तसाच प्रकार आहे किंवा यकृतामध्ये गळू होणं हाही तसाच प्रकार आहे तर ही आतली गळवं नष्ट करण्यासाठी शेवग्याच्या सालीचा ता काढा तयार करायचा तेवढे उत्पन्न होणं आणि कोंडा होणं ही तक्रार हल्ली भयंकर वाढलेली आहे डोक्यातली उष्णता आणि तापाची चटकन ताप उतरणारी औषधं हे त्याचं कारण असतं तर अशा वेळेला या शेवग्याच्या पानांचा रस जो आहे तो रोजच्या रोज डोक्याला चोळण्यासाठी वापरायचा तर खवडे नष्ट होतात डोक्यातला कोंडा कमी होतो ह्याच्याबरोबरीनच डोकेदुखी असताना किंवा अर्धशिशी किंवा मायग्रेन ज्याला आपण म्हणतो आजार जर होत असेल तर अशा वेळेला या शेवग्याच्या पानांचा रस काढायचा आणि त्याच्यामध्ये सुंठ उगाळून दुखऱ्या भागाला त्याचा लेप करायचा तर ताबडतोब डोक्याची जी दुखी आहे अर्धशीची जी आहे ती कमी होते या वेळेला जर पोटामध्ये त्रिफळा त्रिफ्राच्या क्षूण घेतलं तर उत्कृष्ट पद्धती पित्त आहे ते बाहेर पडून मायग्रेनचा त्रास कोणानंतर होत नाही एकंदरीत असं लक्षात येईल की ही वनस्पती तिखट रसाची आहे पोटात गेल्यानंतर सुद्धा ती तिखट राहते कफ आणि वासाच्या दरासाठी उपयोगी पडते आणि शरीरावरती येणारा परिणाम हा उष्णाचा असतो ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत प्रेक्षक दुसरी माहिती डॉक्टरांनी विशेष अशी आणलेली आहे आणि ती बघूया काय आहे ती मक्याच्या पानांचा रस दररोज सकाळी उपाशी पोटी पंधरा मिली या मात्रेत घेतल्यास अकाली केस पिकणे यकृताचे आजार आम्लपित्त कमी होऊन रक्तदाब प्राकृत होतो सूत शेखर पाचशे मिलीग्रॅम भाजलेल्या कांद्याच्या रसा बरोबर सकाळी संध्याकाळी घेतल्यास दारूचे व्यसन सुटण्यास मदत होते खूप छान सर उपयुक्त माहिती तुम्ही दिली आहे डॉक्टर मगाशी चर्चा केली होती की आपले जे आपलं जे आरोग्य आहे ते आपल्या खाण्यापिण्यावरच अवलंबून आहे तर मग मुळात आता यकृत आणि पोटाचे आजार होऊ नये यासाठी आहार कसा असावा अगदी छान प्रश्न आहे कसं होतं ह्याच्यासाठी पहिले ना काही परिचर्या पाळणं खूप गरजेचं असतं तर दिनचर्या म्हणजे पहाटे लवकर उठणं हे केलं ना तर बरेचसे आजार उत्पन्नच होत नाहीत तर लवकर उठायची सवय करायची लवकर झोपायची सवय करायची शौचाला ठराविक वेळेला जायची जर सवय ठेवली तर शरीराची सवय आपाप लागून जाते ला ते व्हायला पाहिजे रात्रीचं झोपणं लवकर उठणं एवढं झालं की त्याच्यावरून व्यायाम काही पद्धतीनं करायला पाहिजे तर प्राणायाम आणि योगासनं हे व्यायाम आहेत त्यांनी शरीरातले जी घाण आहे आपल्या शरीरातली म्हणजे हाडांच्या मध्ये रक्ताच्या मध्ये मेदामध्ये वगैरे जी आहे ती सगळी कोठ्यामध्ये आणली जाते आणि पचवली जाते तर असे व्यायाम करायला पाहिजे तुम्ही वजन उचलणं किंवा ऍब वगैरे चांगले तयार व्हायला डेन्टॉइड आणि ट्रायफिजियस मसल चांगले व्हायला पाहिजे म्हणून जर वजन उचलत असाल खूप लुडो कराटे कुंकू वगैरे खेळत असाल तर तुमचा तो शाखा व्यायाम असतो पोटातली घाण जी आहे ती त्या धातूंच्या मध्ये जाऊन बसत असते आणि आयुर्वेदाचं असं एक सूत्र आहे व्यायामात उष्णात हितसेन उच्चरणात कोष्ठात शाखा मला यांची ध्रुतत्वात मारत असल्याच्या याचा अर्थ असा आहे की तुम्ही जेवढा जास्त व्यायाम कराल तेवढे तुमच्या शरीरातली जी पोटातली घाण आहे ती धातूंच्या मध्ये दोन बसते आपल्या रसरक्त मौसमध असते म्हणजे शुक्रामध्ये आणि त्यामुळे तुम्हाला आजार उत्पन्न होत असतात आजार होण्याची ही प्रक्रिया आहे आणि बरं होण्याची प्रक्रिया म्हणजे भूक लागणे ही आहे त्यावेळेला या धातूतून दोष हे कोट्यामध्ये यायला पाहिजे म्हणून प्राणायाम आणि योगासनं आणि सूर्यनमस्कार हलक्या पद्धतीने घातलेले आहेत ते ह्या पद्धतीचा व्यायाम केला तर तुमचं आयुष्य जे आहे ते वाढणार आहे असं काय याला दुसरा एक प्रचंड भाग आहे आपलं आयुष्य हे श्वासामध्ये मोजलं जातं जेवढं तुम्ही हायपर व्हेंटिलेशन करायला गाल तेवढं तुम्ही मृत्यूच्या लवकर जवळ जात असता आणि तुम्ही व्यायाम करताना तो अर्धशक्ती करायचा असतो तो जास्त आजार होणार आहे खूप व्यायाम करणारा खूप मैथून कर्म करणारा खूप बोलणारा जो माणूस आहे तो ज्या वेळेला सिंह हत्तीला मारतो आणि त्याचं प्रेत होऊन नेत असताना दमछाकून मरतो तसं माणूस मरतो असं सांगितलेलं आहे हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर प्राणायामाचा विचार व्यायामाचा विचार ह्या पद्धतीने करा जवळच्या वैद्याला भेटा अशा योग शिक्षकाला भेटा आणि मग त्यानुसार तुम्ही प्राणायाम करा प्राणायाम करत असताना लोक हो तुम्ही पहिल्यांदा काय करायला पाहिजे तर तुमचं यम आणि नियम जे पालन, पालन करायला पाहिजे तर मग प्राणायाम आणि आसनाचा तुम्हाला अधिकार मिळतो आणि तिथं आपापच आरोग्य सुधारत असतं पण हा प्राणायाम सुद्धा योग्य पद्धतीने करायला पाहिजे यथा सिंह गजो व्याघ्रो भवित वश्या हा चथे तथैव सेवितो वायू अन्यथा हंती साधकम असं म्हटलेलं आहे हिंसर प्राणायाम जसं आपण हळूहळू वश करतो तसा प्राणायाम हळूहळू करायचा असतो नाही साधकाचा नाश होता असं सांगितलं आहे हे लक्षात घेऊन तुम्ही वागायला पाहिजे आता हा रकड नक्कीच डॉक्टर इथे मला तुम्हाला असं सांगायचं की पालेभाज्या खावं ना याचा खूप एक फॅड आहे बरोबर तर त्याचा संबंध पण काही येतो खूप येतो कसं आहे पालेभाज्यामध्ये सेल्युलोज खूप असतं पालेभाज्या या एक किंवा दोन दिवस ठेवल्या की लगेच नष्ट होऊन जातात जी गोष्ट स्वतःच नष्ट होणार आहे ती आपल्या शरीरात चांगलेपणा कसा टिकून धरवेल आणि विटॅमिन्स वगैरे आपण म्हणतो व्हिटॅमिन जास्ती झाली तर शरीराला त्रास होतो व्हिटॅमिन ए जास्ती जर पोटात गेलं तर लिव्हर डॅमेज होतं हे दिसतं आपल्याला तर त्यामुळे व्हिटॅमिन व्हिटॅमिन असं करत असताना त्याला जीवनशत्व हा शब्द कुणी लावलाय असं काही वेळेला मनामध्ये प्रश्न येतो त्यामुळे एखाद्या अति सर्वत्र वर्जे हे आहे पालेभाजी कधीतरी खावी आणि आत्ता दाखवली तसे गुळवेळ टाकला वगैरे अशी खायला पाहिजे अन्यथा होतं काय की लोक पालेभाज्या खातात पोट साफ होतं याचं कारण काय सेल्युलोज नावाचा त्यातला जो भाग आहे जो पॉली आहे म्हणजे साखरेचा एक प्रकार पण पॉली म्हणजे रौंद करणाऱ्या प्रणाला पचणारा असतो तर तो जर आपण खाल्ला गेला तर आतड्याला त्या बिचाऱ्याला पचत नाही आणि आतडं ते डिस्कार्ड करतो आणि त्यामुळं फायबर खाल्ल्या कारण पोट साफ होतं अहो पण ही शरीराची प्रोटेक्टिव्ह फायनामिना आहे तुम्ही जर रोजच असं करायला लागला सात सात आठ आठ वर्ष तर शरीर थकून जाणार आहे आणि ते सेल्युलेट पडून राहायला लागतं आणि अतिशय घाणवासाचे गॅसेस वगैरे उत्पन्न व्हायला लागतात कृमी उत्पन्न व्हायला लागतात आणि तुमचं शरीर जे आहे ते आरो आरोग्याचा नाश होतो यामध्ये त्याच्यावरून दुसरा अपानवायूच्या क्षेत्राचे हा परिणाम आला आपल्या शौचा हा परिणाम आला की डोळे खराब व्हायला सुरुवात होतात आणि म्हणून आयुर्वेदामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे आता प्रूव्ह होणार आहे काही दिवसामध्ये की पाल्याव्याजा या अचक्षुष आहेत म्हणजे डोळ्याला कारक आहेत त्यातला क्लोरोफिल नावाचा जो भाग आहे तो डायरेक्ट डोळ्यातल्या तेजाला त्रास देत असतो दे दे आणि शक्रुधा पिंडुगोद्वेष्त प्रतिष्ठाही श्रोरोजा हो असं म्हणताना दृष्टीचा वध होत असं सांगितलं आहे आणि तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो की इतक्या पालेभाज्या खाल्ल्यात पण डॉक्टरांच्या डोळ्याचे चष्मे गेले तुम्ही बघितलेले आहेत का म्हणजे <laughs> तुम्हाला हा सूर्य हा जयद्र दिसत आहे तरीही जर तुम्ही आयुर्वेदा ऐकत नसेल नसाल तर तुम्ही भारतीय चित्रपटाविषयी मला शंका आहे पण तरी सुद्धा हा भाग जो आहे तो अति सर्वत्र आहे ह्या पद्धतीने आम्ही सांगितलेल्या काही भाज्या तुम्ही खाऊ शकता आणि त्या पद्धतीने तुमचं पोट जे आहे त्याची रक्षा सुद्धा आपण करू शकू परंतु निरंतर पालेभाजी एक तरी असायलाच पाहिजे रॉ खायला पाहिजे फायबर खायला पाहिजे असं नसतं आयुर्वेदानुसार सहा रसाचा आहार असायला पाहिजे मधुरामलं लवण तिक्त आणि कशाय हे रस तुमच्या पोटात जायला पाहिजे ठराविक क्रमाने तो क्रम जो आहे तो अनेक कार्यक्रमात आपण सांगितलेला आहे जवळच्या वैद्याकडे तुम्ही हे जाणून घेऊ शकता या पद्धतीने जर जेवला तर तुमच्या शरीरातलं सर्व रसाभ्यास हा बल वर्ण कराना श्रेष्ठ म्हणजे संपूर्ण शरीरातलं बल आणि वर्ण जो आहे तो चांगला राहतो तुमचा बल हे अग्नीच सुद्धा आहे आयुष्याचा सुद्धा आहे मसलची पॉवर आहे सगळंच आहे बौद्धिक शारीरिक सगळंच सकर। आहे आणि एक रसाभ्यास हा दौर्बल्य करणार श्रेष्ठा म्हणजे तुमचं दुर्बलत्व जे आहे संपूर्ण शरीरातल्या प्रत्येक गोष्टींचं हे एखादुसर मोनोटोन जेवण्यामुळे होत असतं तर त्या हिशोबाने पालेभाज्याचा विचार आता जो सांगितला तो करायला पाहिजे नक्कीच डॉक्टर यासोबतच वारंवार पाणी पिणं किंवा सकाळी उठून भरपूर पाणी पिणं ह्या म्हणजे जशी लोक आहेत तशा तशा त्यांच्या काय म्हण प्रकार सुद्धा आहेत पाणी पिण्याच्या याचा संबंध सुद्धा आरोग्याशी येतो खूप जवळचा संबंध येतो आता कसा आहे समजा आपण भाकरी तयार केलीये चपाती तयार केलीये भात तयार केलेला आणि आमटी तयार केली बरोबर पहिले कोण खराब होतं तर आमटी खराब होते वास येतो दुसऱ्या दिवशी काय होतं भात जो आहे तो तो आंबू खावा लागतो नंतर काय व्हायला लागतं हो? पोळी खरावा लागते आणि सगळ्यात शेवटी कोण भाकरी भाकरी दोन वेळा भाजतो आपण आणि नंतर घेत असतो त्यावेळेस पाण्याचा अंश कमी पोळीमध्ये त्या मानाने पाण्याचा अंश जास्ती त्याच्यापेक्षा जास्ती भातामध्ये आणि तो भात तयार होताना पाण्यातच तयार झालेला असतो आणि सगळ्यात पहिले ना आमटी आहे त्यामुळे शरीरात तुमच्या पाणी जास्ती झालं तुमचं शरीर फोफसं झालं तुम्हाला प्रमेह किंवा मधुमेह झाला तर पाणी वाढलं आणि तुमचं शरीर लवकर पडतं डायबेटिक गँग्रीन वगैरे सगळं होतं किडनी फेल्युअरपासून सगळे प्रकार डोळे खराब मॅक्युलर डिजनरेशन रेटायन डिटॅचमेंट काय होत नाही असं होत नाही ते जास्तीच्या पाण्यामुळे होतं तर आपलं शरीर हे पार्थिव शरीर आहे अशी शरीरं वेगवेगळी वेग विश्वामध्ये भरलेली आहेत तर आपण पृथ्वीवर असल्याकारण आपलं पार्थिव शरीर आहे अशी तैजस वायवीय आकाश शरीर सुद्धा सांगितलेली आहेत आपल्या धर्मशास्त्रांच्या मध्ये आणि ते कधीतरी आपल्याला या गोष्टी वाचून समजून घ्यायला हव्यात तर पाण्यामध्ये मातीमध्ये जर पाणी घातलं तर काय होणार आहे चिखल तयार होणार आहे आणि त्यात किती पाणी घालायचं आणि तो चिखल किती पातळ करायचा आहे ज्याचं त्याने ठरवावं आपल्या पोटामध्ये जी भूक आहे त्याच्यावरती जर आपला आरोग्य अवलंबून असेल तर तुम्ही पाण्याचे बंब त्या पोटाचे ओतणार आहेत का त्यामुळे तहान लागली तर पाणी भूक लागली तर जेवण पाणी खायचं आणि अन्न प्यायचं <laughs> ते साधे नियम जे आहेत ना ते करायला पाहिजे आणि हे कधीतरी तुम्ही करून बघा केल्यानंतर विश्वास ठेवा माझा असं अजिबात म्हणणं नाही की मी म्हणतोय म्हणून तुम्ही करावं हो। मी म्हणतो म्हणून प्लीज नाही केलं चालेल पण म्हणतोय म्हणून तरी तुम्ही करून बघायला पाहिजे नक्कीच आणि डॉक्टरांच्या सांगण्यावर आपला विश्वास आहेच आणि त्यामुळेच आपण आपल्या कार्यक्रमात आयुर्वेदाविषयी माहिती सांगतो ते मुळात आपल्याला माहिती असते फक्त जाणून घेण्याची गरज असते प्रेक्षक ही माहिती अशीच घेणार आहोत पण याच आपले जे येणाऱ्या आपल्या हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमाचे विषय काय तेही आपण जाणून घेऊया आपण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका बघत्रा कार्यक्रम हॅलो डॉक्टर एक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण चर्चा करतोय यकृत पोटाचे आजार आणि आयुर्वेद आणि यावर मार्गदर्शन करतायत वैद्य समीर गोविंद जमदग्नी डॉक्टर तुम्ही खूप छान माहिती दिली पण यासोबतच मला जाणून घ्यायचंय की पंचकर्म हे सगळ्या आजारांवरचा उपचार आपण आयुर्वेदात सांगितला जातो या पंचकर्मा मधले कुठले उपचार केले पाहिजेत आता आपल्या अन्न किंवा पचनस जे आहे ना त्यात पहिल्यांदा ना जठर असतं त्या जठरामध्ये कफाची उत्पत्ती होते अन्नातला जो पृथ्वी आणि आहे ते तिथं सेपरेट होतं त्याच्यातनंच कफाची उत्पत्ती होते ग्रहणी किंवा लहान आतड्याच्या मध्ये तेजाची उत्पत्ती होत असते आणि तिथंच आपल्या शरीरातल्या खाल्लेल्या अन्नातनं तेज बाहेर पडत असतं आणि वायू आणि आकाश ही महाभूत जे आहेत आपला नहीं, नहीं। आने आने आहार जो पंचवृतीला असतो कारण आपलं शरीर पंचवृतीला आहे आणि त्याच्याबरोबर आत्मा जो आहे जीवात्मा तो सतरा गोष्टीच्या लिंग ध्यास येत असतो तर मोठ्या तड्याच्या ठिकाणी वात आणि वात दोष जो आहे तो सेपरेट होतो किंवा निघत असतो आणि तो, तो अन्नातल्या वायू आणि आकाश या दोन महाभूतातून उत्पन्न होत असतो आता हे वात पित्त कफ जर प्राकृत असतील नॉर्मल असतील तर जास्तही नकोत आणि कमीही नकोत रोगच तू दोष वैषम्यम दोष साम्यम आरोगता असं म्हटलेला आहे हे दोष जर शरीरातले प्राकृत असतील तर माणूस हा निरोगी असतो कमी झाले तर तो आजारी पडतो आणि म्हणून जठरातला कफ जो आहे तो वसंत ऋतूंमध्ये वाढतो तर त्याच्यासाठी उत्तम औषध म्हणजे काय तर त्यावेळेला वमन घेऊन que eu amando e to por trás da siga da गृहिणीतलं जे पित्त आहे ते बिघडून शरद ऋतूमध्ये आपल्या शरीरात पित्ताचा प्रकोप होतो त्यावेळेस रक्तमोक्षण म्हणजे अंगातलं रक्त तरी काढायचं किंवा काय करायचं त्याच्याबरोबरीने विरेचन करायचं आणि मोठ्या चढ्यामध्ये वात दोष असतो त्याचं शमन करण्यासाठी वर्षा ऋतूमध्ये बस्ती ही ट्रीटमेंट करायची किंवा अंगाला तेल लावायचं सा। पित्तासाठी तुपाचा वापर सुद्धा आपण करू शकत असतो तर ही तीन औषधं जी आहेत ना ती आयुर्वेदाने सांगितलेली आहेत शरीर जनांच्या दोषांम क्रमेण औषधम बस्ती विरेको वमनम तथा तैलम ऋतू मधू असं म्हटलेलं आहे कफासाठी वमन आणि मध पित्तासाठी विरेचन रक्तमोक्षण आणि तूप आणि वातासाठी बस्ती आणि अंगाला तेल लावणं या गोष्टी जरी केल्या ना तर तो पंचकर्माचा भाग उत्तम होऊन आपलं पचनसंस्था जी आहे ती व्यवस्थित राहते आणि काही त्रास होत नाही आपण आपल्या गाड्यांचं सर्व्हिसिंग करतो अपने 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 सर करत नहीं। नहीं। तर तुम्ही जर करायला लागला तर दीर्घायुष्य नक्की व्हाल आणि तारुण्य टिकून राहील नक्कीच डॉक्टर आपल्याकडे वेळ कमी आहे तरी मला खूप माहिती तुमच्याकडून जाणून घ्यायची डॉक्टर आयुर्वेदात खास अशी वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा असते जसं काही लेप लावणं किंवा इको स्टेम स्टेमसेल थेरपी असते त्याविषयी काय सांगता कसं होतं आपल्या शरीराला बाहेरून तेल लावलं ना तर त्याचा शरीर आत काय परिणाम येतो असं बऱ्याच डॉक्टर लोकांना शंका असते पण एकटोडर नावाच्या लेअरपासून आपल्या तोंडापासून काही वीजभरचा भाग आणि शौचाच्या मार्गापासून का काही आतला भाग जो आहे ना तो तयार होत असतो तर त्वचेचं तो काही मॅनिफेस्टेशन जे आहे ते पोटाच्या आजाराशी संबंधित असतं पोटात काही बिघाड झाले की त्वचेवरती येत असतं तर अंगाला श्री बिलो तेल नाव जर तेल लावलं तर आम्लपित्त पित्त पोटातलं कमी येतं म्हणजे त्वचेचा किती संबंध आहे पहा त्यामुळे आपल्या प्रकृतीला योग्य जे तेल आहे ते लावलं जायला पाहिजे पोटाला तुम्ही कणिक खाऊन तुम्हाला ग्लुटीन एनर्जी जर असेल तर आधी ओवा आणि ओव्याचा अर्क तुम्ही पोटात घ्यायला का म्हणजे किती गहू खाल्ला तरी तुम्हाला पचायला लागेल लॅक्टोज लॅक्टोजिल्टॉलन्स जर असेल तर तुम्ही ओवा आणि त्याच्याबरोबर बडीशेप जी आहे ती सुद्धा खाऊ शकता तर लहान मुलांना दूध व्यवस्थित पचायला लागतं तर अशा वेळी तुम्ही पोटावरती जर गव्हाच्या कणकीचं पोटी जर केलं गेलं तर उत्तम पद्धतीने पोटाचे आजार कमी येतात शिरोधारणाचा जो भाग आहे ना तो तेवढा एकटा जरी केला ना तरी अल्सरेटिव्ह कोलायटिसचा नव्वद टक्के आजार कमी होतो पंचकर्मातला बस्ती जो आहे त्याच्यातला पिछ्छा बस्ती क्रोमसिसीस आणि अन्सरेटिव्ह कोडलायटीज खूप उत्तम पद्धतीने बरा करत असतो ह्याच्यावरून स्टेम सेल म्हणजे आपल्या आतड्यावरती काम करणाऱ्या ज्या मज्जातंतूंचा जे जाळा आहे किंवा संस्था आहे ती पाठीच्या मणक्यातनं काम करत असते तर काही विशिक्षित लेप जर पाठीच्या मणक्यात दिले गेले तर आपल्या पोटाचं आरोग्य जे आहे ते सुधारतं आतड्यांचं आरोग्य जे आहे ते खूप उत्तम पद्धतीने सुधारतं अग्निकर्म नावाची एक प्रक्रिया असते त्यामध्ये सोन्याची सळी असते आणि त्यांनी विशिष्ट पद्धतीचे जे पॉईंट शरीरातले व्हायटल पॉईंट जे आहेत ना त्याच्यावरती जर अग्निकर्म केले तर शरीरातले वेगवेगळे आजार जे आहेत ते शक्तीच्या लेवलवरती खूप चांगल्या पद्धतीने दुरुस्त करतात आणि त्याच्यावर डॉक्टर चांगले राहावं म्हणून काय केलं पाहिजे पहिली गोष्ट अशी आहे की तेलापासून आणि दारूपासून आणि व्यसनांच्या पासून यकृताला जपायला पाहिजे रक्त चांगल्या करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा काही विरेजन म्हणजे कोठा साफ औषध घ्यायला पाहिजे दर दोन महिन्याने एकदा एरडेल देण्याची पूर्वी पद्धत असायची ती चहा अतिशय भयंकर तो प्रकार असायचा परंतु आई ते द्यायचे आणि वडील समोर विठोबासारखे उभे असायचे <laughs> आणि ते घेतलं जायचं पण आता हा प्रकार गेला मुलांना आई वडिलांचा धाक नाही राहिला आणि त्यामुळे काय करायला पाहिजे की त्रिफाळ चूर्ण किंवा आवळकाठीचं चूर्ण मुलांना तुमच्या रोज रात्री जर दिलं मधातून तर पित्ताचं उत्तम शमन होऊ शकतं यकृत चांगलं राहतं पाणी जे आहे ते उकळून घ्या कोणत्याही कंपनीचं जे पाणी असताना शुद्ध केलेलं ते त्याच्या मागे फार लागू नका कारण काही दिवसांनी आता अमेरिकेत ही पद्धत सुरू आहे की आर ओ आणि युईतून शुद्ध झालेलं जे पाणी आहे त्यांनी कॅल्शियम किंवा पोटॅशियम जे आहे ते शरीरातलं जे आहे ते साचत नाही असं होतं आणि अल्ट्रावायोलेटरे जर अंगारचे जास्त पडलेले जर स्किनचा कॅन्सर जर होत असेल तर त्यांनी पाणी शुद्ध करावं का रिव्हर्स वॉशिंग प्रकार जे आहेत त्याचा शरीराचे प्रमाण होतो तर अग्निसंस्कार झालेलं शुद्ध ताजं पाणी तुम्ही घ्या क्षार थोडे पोटात गेले तर ते कॉम्पेन्स हिरड्याचं जेवण तुम्ही घेऊ शकता लिव्हरचं आरोग्य चांगलं राहू शकतं कपालभाती आणि अनुलोम विलोम आणि शीतली शितकारी हे प्राणायाम केले तर यकृताचं आरोग्य चांगलं राहतं आठवड्यातनं एकदा संपूर्ण शरीराला आणि मनाला विश्रांती द्यावी देवघरात जाऊन डोळे मिटून बसावं दिवसभर आणि फळांचे रस वगैरे असे काहीतरी थोडेसे घेऊन उपवास करावा उपवासाचा अर्थच देवाजवळ बसणं काही न खाता पिता शुद्ध हरपून आपली मनाची आणि शरीराची असा त्याचा अर्थ आहे तर ते उपवासाची मिसळ सुद्धा आमच्या पुण्यामध्ये मिळते तसलं मग खाता तुम्ही <laughs> उपवास करा तर यकृताचं आरोग्य ता चांगलं <laughs> नक्कीच एकादशीने दुप्पट खाशी <laughs> तानी <laughs> तानी सर असं म्हणतात आणि त्यामुळे बरेच आजार येतात सर यकृताचं सांगितलं पण पोटाच्या आजारांविषयी तुमच्याकडून हवं आम्हाला कसं आहे पाणी उकळून घेणं भूकेपेक्षा दोन घास कमी खाणं आणि जेवढी भूक आहे त्याच्यापेक्षा निम्म खायला लागलं की पोटाचं कोणतंही आजाराचं प्रकरण येत नसतं <laughs> आणि हे जर लक्षात घेतलं नाता ना नाताना कमी अन्न कारण हे सगळ्यात उत्तम उपाय आहे त्याचा अन्न चवन चवून खाणं ही दुसरी गोष्ट आहे दात हे दाखवण्यासाठी नसून चवून खाण्यासाठी आहेत मधुमेहची शुगर तीनशे जर असेल आणि अन्न फक्त चौन खाल्लं तोंडामध्ये बत्तीस वेळा तरीसुद्धा दीडशेपर्यंत साखर कमी येत असते तर दाताचं हे काम जर झालं आणि म्हातारपणी कसं होतं पोटातल्या विलाई जे आहेत त्या चपट्याव्या लागतात ऍसिडची डायल्युशन खूप झालेलं असतं जर त्याला हाताने ते कुस्करून खाणं आणि तोंडामध्ये जास्तीत जास्त लाल मिसळणं हे करायला पाहिजे तर पोटाचे त्रास तुम्हाला होणार नाहीत फार तिखट आंबट खारट घेऊ घेत जाऊ नका जेवणाच्या शेवटी कडू रस घ्यायचा असो किंवा तुरट रस असो तुम्ही स्वीट डिश नंतर घेतात त्यामुळे पोटं बिघडतात तोंडाला भांडलून पाणी प्या कार्यक्रम टीव्हीवरचे बघत किंवा पेपर वाचत तुम्ही जेवत जाऊ नका हा कार्यक्रम बघत असाल सुद्धा जेवत असाल तर तुम्ही थांबा आधी कार्यक्रम पहा मग जेवा नक्कीच डॉक्टर तुमच्याकडून खूप माहिती घ्यायची आणि त्यात मला असं एक महत्वाची माहिती अशी की मन आपलं स्थिर नसतं त्याचा संबंध कुठे या यकृत आणि पोटाच्या आजारांशी खूप जवळचा संबंध असतो आणि म्हणूनच शिरोधारा करताना कपाळावरती ज्या वेळेला कुटस्थ चैतन्य किंवा क्रिस कॉन्शियसनेस ज्याला म्हणतात किंवा अकाल तक्त ज्याला सिख लोक म्हणतात त्या ठिकाणी ते तेलाची धार असते आणि ती केली तर संपूर्ण शरीरावरती गार लहरी अशा जायला लागतात मन शांत होतं आणि तिथं लोक घोरायला लागतात ज्यांना अजिबात झोप येत नाही ते आणि त्यामुळे पोटाचं काम आपोआप सुधारायला लागतं तर मनात आणि शरीराचा खूप जवळचा संबंध आहे स्ट्रेस टेन्शन एन्झायटी ही खूप असते माणसाला आणि खूप कामांचा व्याप आणि करिअरच्या मागे धावण्यामुळे हे हो झालेलं असतं तर नॅचरल आहार घ्या सहा रसांचा आहार घ्या अंगाला तेल लावा पंचकर्म करा शिरोधारा करा मन शांत राहण्यासाठी प्राणायाम करा तर तुम्हाला पोटाचे आणि यकृताचे त्रास नाही होणार नक्कीच डॉक्टर यासोबतच मला तुम्हाला असं विचाराव असं वाटतंय की प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिणं कितपत योग्य मेसेज फ्रॉम वॉटर असं एक जर्मन माणसाने लिहिलेलं पुस्तक तुम्ही वाचा म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल प्लास्टिक ही वेगळी गोष्ट आहे आणि काच ही वेगळी गोष्ट आहे काचेच्या बाटलीमध्ये पाणी हे टिकून राहतं त्याचे मॉल्यकुल्स जे आहेत ते सेंद्रिय राहतात आणि समजा एखाद्या ठिकाणी पाणी आहे आणि तिथं जर खून मारा मारा बलात्कार चाललेला असतील तर ते पाणी जे आहे ना ते डिस होऊन जातं आणि शरीराला ते उपयोगी पडत नाही पण जिथं भजन कीर्तन देवाचं झाले असलेलं पाणी जे आहे ना त्याचे मॉल्युक्युल्स जवळ येतात आणि ते सेंद्रिय झालेलं असतं म्हणजे ते महाभूतापैकी एक गोष्ट आहे लक्षात घ्या तुम्ही बाटलीतल्या पाण्यामध्ये जंतू नसतात तो परंतु ते पाणी शिळं असतं काळाचा प्रमाण नाही कोणी काढू शकत सहा महिन्यापूर्वी जी पॅक केलेली बाटली तुम्ही जर प्याली तर तुमच्या पोटातले जंतू त्या पाण्यामध्ये भसाभस वाढतात आणि तुमची पोटं बिघडतात त्यामुळे प्लास्टिकचं पाणी जे आहे बाटलीतलं ते पिऊन पोटं बिघडलेले खूप लोक असतात त्यांना दुर्जल रस हे औषध द्यायचं ते पाणी तुम्ही गॅसवरती पिऊन गरम करून घ्या उकळून आणि नंतर प्या पाणी जे आहे ते कसं प्यायला पाहिजे माफक प्रमाणामध्ये प्यायला पाहिजे ताजं पाणी प्यायला पाहिलं आणि अग्निसंस्कार हा महत्त्वाचा आहे बाहेर कुठेही तुम्ही पाणी किंवा द्रव पदार्थ घेऊ नका हेपेटायटिस बी जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती वाढवतोय त्याचं कारण खान्न गटार वाहत असते आणि हात गाडी लावले असते आणि तिथले फळाचे रस तुम्ही वेड्यासारखे पित असता आणि नंतर मग तुम्हाला जे आजार लागतात ते तुमच्या संपूर्ण घराला उभारू शकतात आपले आरोग्य आपल्या हातात आपण म्हणतो आणि खरंच ते आपल्याच हातात आहे ते कसं जपायचं हेच आज आपण बघितलेलं आहे पण यासोबतच आजचा आरोग्य सल्ला विशेष आपल्याला यकृत आणि पोटाच्या आजारांविषयी माहिती देणार आहे बघूया काय आहे तो उजव्या हाताच्या शिरेतून रक्त केल्यास यकृताचे आजार उत्पन्न होत नाहीत आणि असल्यास कमी होतात फलत्रिकादी काढा सकाळी व संध्याकाळी दोन वेळेला तीस तीस मिली घेतल्यास यकृताचे फॅटी इन्फिल्ट्रेशन लिव्हर सिरोसिस लिव्हरसिस लिव्हर एपसेस कावीळ यावर अप्रतिम परिणाम व फायदा होतो कावेरीमध्ये रोज आंघोळ करणे हे औषधा इतकेच महत्वाचे आहे यकृताच्या आजारामुळे पोटात पाणी साचले असल्यास वडाच्या पानांची पत्रावळ व रुईच्या पानांची पत्रावळ पोटावर रात्री दिवसाआड बांधावी याने पोटातील पाणी कमी होण्यास मदत होते आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जाणून घ्यायचे त्यासाठी आमचा खास हा पत्ता निर्माती हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य हॅलो डॉक्टर डी डी के मुंबई ॲट द रेट जीमेल डॉट कॉम इथे तुम्ही आम्हाला मेल करू शकतात फेसबुक डॉट कॉम स्लॅश डी डी सह्याद्री डॉट इन इथे फॉलो करू शकतात याशिवाय यूट्यूब डॉट कॉम स्लॅश यूज स्लॅश डी डी सह्याद्री इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकता प्रेक्षक बरीच माहिती घेतली तरी डॉक्टर मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे अगदी थोडक्यात वारंवार जेवावे का मुळीच तसं करू नये चोवीस तासामध्ये दोन जेवण एकदा संडास लागले पाणी किती व कसे तहान लागली तर पाणी भूक लागली तर जेवण मांसार पोटासाठी योग्य की अयोग्य बिलकुल चांगला नाही त्याच्यात मसाले असतात ते पोट बिघडवतात झोप आणि पोटाचे आरोग्य याचा संबंध आहे का दहा ते दोन ची झोप जर व्यवस्थित झाली तर पित्ताचे सगळी माहिती आपण ऐकलीच आहे कार्यक्रमात पण पुन्हा आपल्याला जेव्हा म्हणतो आपण की हे गोष्टी ऐकल्यानंतर आपण नक्कीच त्याच्यावर लवकर अवलंबून असं म्हणतात की आपली सृष्टी हे भगवान श्रीकृष्ण चालवतात ते आपले या सृष्टीचे पालन करते आहे आणि त्यांचं हे स्थान आपल्या शरीरात आपल्या पोटामध्ये आहे थोडक्यात आपलं जर आरोग्य व्यवस्थित ठेवायचं असेल तर नक्कीच पोट आणि यकृत याचा आरोग्य जपणं तितकंच महत्वाचं आहे आणि ते आयुर्वेदाच्या पद्धतीने जपलं तर नक्कीच ते आरोग्य तुम्हाला आयुष्यभर लागेल हे मात्र नक्की डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि या विषयावर इतकी छान माहिती दिली आम्हाला दाखले दिलेत आमचं थोडक्यात ज्ञान आणखीन वाढवलं त्याबद्दल संपूर्ण दूरदर्शनतर्फे आलं डॉक्टर तर्फे मी आपले आभार मानते नमस्कार धन्यवाद フフフフ。